नमस्कार 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 मित्रांनो, आपण पुन्हा आता अजून पुढच्या रेमेडीज करायला सुरुवात केली आहे. मागच्या वेळेसच आपण कालिकार्प बघितली. कालिकार्प आपण आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकात म्हणा, आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये म्हणा, कालिकार्प कसा असतो आपण थोडंसं जाणून घेतलं. आज एक नवीन रेमेडी बघूया. मी अशा काही रेमेडीज घेतोय नाही असं नाही, बरेच जण मला म्हणतात सर ही रेमेडी घ्या, सर ती रेमेडी घ्या, सर काली बायक्रोमिकम घ्या, सर झिंकम घ्या, पण मी अशा काही रेमेडीज सांगतोय ज्या फार कॉमन आहेत, ज्या तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ सापडतील. क्लिनिकला गेलो म्हणजे आज माझं लेक्चर ऐकलं तर एक दोन दिवसात तुमच्या क्लिनिकमध्ये ती रेमेडी यावी हा माझा उद्देश आहे. म्हणून मी अशी रेमेडीज घेतो जी थोडीशी सोपी, थोडीशी कॉमन आणि जी तुम्हाला सहज सापडेल अशी काही रेमेडीजची आपण आता सुरुवात करतोय. तर आजची रेमेडी आहे अर्जेंटिकम नायट्रिकम. अर्जेंटिकम नायट्रिकम आपण एक काम करूया, एक केस पासून सुरुवात करूया. म्हणजे खूप वर्षा अगोदरची हे आहे, मी एका गावात पेशंट बघायला जायचो. तर तिथे गावात एक पेशंट होता, त्याची बायको त्याला घेऊन आली. तो चालतानाच बराच असा अलगद अलगद पावलं टाकत आला, आतमध्ये आला आणि म्हणाला की पायाला भावऱ्यात. बो पायाला भावऱ्यात, बघितलं तर एका पायाला चार पाच भावऱ्या, दुसऱ्या पायाला सात आठ भावऱ्या, कॉर्न भावरी असते ना. हा तर म्हटलं बर, म्हटलं मग तुम्ही काय करता? तो म्हणाला काहीच नाही. म्हणजे दोन पोराचा बाबा होता तो, त्याला दोन लहान बाळं होती, त्याची शेती आहे, बायकोच सगळी शेती करते आणि त्याचे वडील त्याची आई हे लोक सगळे शेतात राहतात. म्हटलं म्हणजे तू का नाही कर? तर म्हणे मला हे भाऊ आहे ना, म्हणून मला हे नाही करता येत, काही करता येत नाही, मला शेतात जात येत. म्हटलं अरे मी मनात विचार केला, भवरी आहे म्हणून कोण घरी पाय वर करून बसून राहत? अरे हा भवरी आहे, दुखत आहे, ठीक आहे, पण काय करतच नाही. अरे असं कसं होऊ शकतं यार, ही कस? मी म्हणजे अरे हे जरा जनावर आहे. म्हटलं अरे दोन पर्यंत भाव आहे, बाबा असतो काहीतरी त्याला. म्हटलं कधीपासून? आता काय 8 महिने. म्हटलं 8 महिने झाले, 8 महिने झाले पायाच्या भावऱ्या दुखतात म्हणून भाऊ काय करत नाही, अख्खा दिवस घरी फक्त खातो पितो आणि झोपतो. रे लोकांच्या किडन्या बरबाद असतात, लोकांचे म्हणजे माझ्याकडे आता आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस करणारा माणूस आहे, तो पण उठून काम करतो, त्याला दिवसातून 5 ml युरिन होत नाही आणि तो दिवसभर काम करतो, आणि ह्याला पायाला भावऱ्या झाल्या आहेत आणि हा भाऊ कामच नाही करत, हे जरा जास्त नाही झालं? मी म्हटलं म्हणे यांना काय झालं की हे घेऊन बसतात? मग ते आहे म्हटलं मग ते काहीच करणार नाही, त्यांना कुठं काय थोडं झालं की लगेच मला काय होत नाही करायला म्हणून बसून आहे माणूस. म्हटलं अरे अरे जरा जास्त झालं. तेव्हा त्याला अर्जेंटिकम नायट्रिकम दिली होती आणि त्याच्या पायाच्या भावऱ्या. आता पायाच्या भावऱ्यांसाठी अर्जेंटिकम नायट्रिकम ही रेमेडी आहे का? सॉरी, मी भावरीने औषध देत नाही, मी त्या माणसाला औषध देतो ज्याला भावरी आहे. आलं लक्षात? मला असे बरेच जण हे करतात की सर वॉर्ट आहे, त्या वॉर्टला काय औषध आहे? म्हटलं भाऊ मी वॉर्टला औषध देत नाही, मी वॉर्टला औषध देत नाही, मी जुलाबाला औषध देत नाही, मी भाऊरीला औषध, यांना औषध देत नाही. मी ज्या माणसाला हे आजार आहेत त्या माणसाला आम्ही औषध देतो. तो माणूस आपल्याला ओळखायचा आहे. तो जर ओळखता आला मग त्याला भाऊरी असो, मग त्याला कॉर्न असो, त्याला वॉर्ट असो, त्याला जुलाब असो, त्याला कॅन्सर असो, काही असो, कोमात असो, काय प्रॉब्लेम नाही. माणूस समजायला पाहिजे, माणूस समजला चला दिलं आणि आठवड्याभरातच भाऊ शेतात काम करायला लागले. तर म्हटलं अरे तुम्ही शेतात, म्हणे थोडं दुखायचं कमी झालं, आता मला दुखतं थोडस पण मला चालता येतं, मला काम करता येत. आलं लक्षात? म्हणजे करायचं काय होतं आपल्या औषधाने? ती भवरी नीट करायची होती असं नाही. तो माणूस जो एक भवरीला घेऊन कामं करत नाही, सगळ्यात पहिलं अर्जेंटिकम नायट्रिकम करून कुठला रुब्रिक शिकायचा असेल तर तो रुब्रिक आहे फिनिंग सिक, फिनिंग सिक सिक टू बी. म्हणजे
तो फीलिंग काय असतं? तुम्ही जर डिक्शनरीत बघाल तर डिक्शनरीत त्याचा अर्थ असतो ढोंग करणे, आव आणणे, आव आणण्यापेक्षा ढोंग करणे, ढोंग करणे आजार असल्याचं. पण तुम्ही म्हणा आपल्याला कसं कळणार? तो जर म्हणतो पोटात दुखते, आपल्याला कसं कळणार की ढोंग करते का खरंच पोटात दुखते? तर सगळ्यात सोपी गोष्ट असं असतं ना की तुमच्याकडे पेशंट येतो आणि जर तुम्ही एक पाच सात वर्ष प्रॅक्टिस करत असाल आणि तो जे काही सिम्पटम सांगतो ते सिम्पटमवर तुमच्या लक्षात येतं की बा हे अपेंडिसायटिस आहे, हे न्युमोनिया आहे, हा अस्थमा आहे किंवा हा सोरियसिस आहे किंवा हे काहीतरी फंगल इन्फेक्शन आहे, हे तुम्हाला कळतं ना, हे तुम्हाला कळतं ना. पण जेव्हा सिम्पटम्स असे काहीतरी येतात की इकडे जरा असं दुखल्यासारखं वाटतं, इकडे जरा असं कधी कधी इकडे मुंग्या येतात, अरे ही काय इथं मुंग्या काय, याचा काय ज्याचा डायग्नोसिस बसत नाही पण तो म्हणतो अहो जाम त्रास होतो मला असं, म्हणजे मला असं वरती चढल्यासारखं होतं. म्हटलं चढते का? असं चढल्यासारखं वाटतं. वाटतं काय असतं कळतंय? हे थोडस फिलिंग सिक असतं. तसंच ह्याची पण सिम्पटम्स असे डिफ्यूज असतात. एखादी बिमारी तुम्हाला प्रॉपर दिसत, तुम्ही म्हणाल त्याच्या पायाला कॉर्न तर होते पण कॉर्न आहे आणि तुम्ही जर तुमच्या समाजात जगता आणि तुम्हाला माहिती आहे भावऱ्या कित्येक जणांच्या माया पा भावाच्या पायाला एवढी मोठी भवरी होती, ते तसंच राम रेमटोत नेलं त्यांनी ते ऑपरेशन करायला त्याला भीती वाटायची म्हणून त्यांनी ते केलंच नाही आणि ते तशीच रेमटोत वर्षानुवर्ष त्याचा दगड झाला. नंतर माया भाऊ कधी त्याला घेऊन बसला नाही, हे पायाची भोरी घेऊन बसलाय. हेच तुम्हाला फिलिंग सिक मध्ये समजायचंय की फिलिंग सिक मध्ये त्या माणसाला त्या परिस्थितीत राहायचं असतं. त्याला ती सिकची स्टेट हवी आहे, ते आजारपण हवंय. जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की ह्याला ना ह्या आजारातून निघायचं नाहीये, ह्याला या आजारात राहायचंय, कारण काय आजारात राहून ह्याला याचा फायदा आहे. काही फायदा असेल, काम नाही करायला लागणार किंवा एक्झाम नाही द्यायला लागणार, टेस्ट नाही द्यायला लागणार, कुठे फेस नाही करायला लागणार, परफॉर्म करायला नाही लागणार, या अशा काहीही कारण असू शकतात. आता एक छोटस पोरगं होत, ते गेले 2 महिने झाले वोकतंय, उलट्या, सकाळी नाश्ता केला उलटी, दुपारी जेवलं उलटी, रात्री जेवलं उलटी, उलट्या 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 2 महिने झाले उलटी. माझ्यासमोर आणलं अजून त्याचा सगळं स्कोपी खोपी सोनोग्राफी बेरियम सॉलो अमका ढमणा ढमका मसणा सगळं करून झालं, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट पीपीआय पीपीआय काय असतं प्रोटॉन पंप इनहिबिटर पेंटोप्रेझॉल ओमेप्रेझॉल हे पेरिनॉर्म आणि डोमस्टॉल आणि ऑनडेन्सेट्रॉन होता बाजार खाऊन झाला तरी उलट्या थांबत नाही. म्हटलं अरे बापरे, आला समोर बसला म्हणे याला 2 महिने झाले उलट्या चालू, मी त्याच्याकडे बघतोय. कसं आहे ना, उलट्या होतात म्हणतात लोक उलटी बघतात, आपण पहिले माणूस बघतो. अरे माणूस बघा ना, मी त्याला बघतो म्हणजे गब्बू पीठ मस्त पाहिजे, गब्बू बसतोय याला 2 महिने झाले उलट्या होतात. तो म्हणे हो, म्हटलं काय म्हणणं एवढं चुकून हाड वाढायला पाहिजे ना भाऊ. म्हणजे मी असं बोललो नाही पण माझ्या मनात एक आलं की अच्छा उलट्या होतात. मग कधीपासून सुरुवात झाली म्हणे असं 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 म्हणे. काय झालं की त्याच्या शाळेमध्ये एक नवीन क्लास टीचर आहे. बर, मग ते नवीन क्लास टीचर आहे ती कडक आहे, ती म्हणाली होमवर्क कम्प्लीट पाहिजे आणि ह्याला ज्या दिवशी त्रास झाला त्याच्या आदल्या दिवशी तिने एका पोराला फटकवली, ह्याला नाही फटकवली, दुसऱ्याला त्यांनी होमवर्क नाही केला आणि अभ्यास नाही केला म्हणून त्याला फटकवली. ह्यांनी हे बघितलं, ह्याची फ्याफ्या ओढाली, ह्याची फ्याफ्या ओढाली, 4 दिवसात टेस्ट होती. भाऊला जेव्हा उलट्या चालू झाल्या ती ते उलट्या काय संपता संपत नाही, ते तेज गेली 6 महिने, परीक्षाचा भट्ट्याबळ झाला, 2-3 महिने झाले त्याच्या उलट्या चालू. फीलिंग सिक. मी विचारलं म्हटलं अहो हा खातो म्हणला आणि मग उलटी होती बरोबर, खाल्लं सगळं उलटीतून बाहेर पडतं. ते म्हणून नाही थोडा फेस येतो, थोडा कफ येतो, थोडं पित्त असतं, थोडंसं येतं. म्हटलं सगळं नाही येत. नाही सगळं नाही येत. म्हटलं म्हणजे तुम्हाला कळतंय
त्याच्यामागचं हे जर विचारलं नाही की बाबा काय झालं होतं तेव्हा, काय टेन्शन झालं होतं, कुठं घाबरला होता का किंवा शाळेत काही होत, तर मग ह्या गोष्टी कळतात. तुम्ही विचारलंच नाही की बाबा काय पोरामध्ये अशी उलटी का थांबत नाही, तुम्ही उलटीवरच कॉन्सन्ट्रेट केलं तर गडबड होईल. मग तुम्ही उलटीला औषध दिलं तर तुम्ही त्याला नीट नाही करू शकणार. उलटीचं एक औषध अर्जेंटिकम नायट्रिकम आहे, पण फक्त अर्जेंटिकम नायट्रिकम नाही, तुम्हाला इपिकॅप पण आहे. कारण की इपिकॅपची फित्रत वेगळी आहे ना यार. आपण इपिकॅप जर समजला तर मग आपल्याला कळेल इपिकॅपच्या उलट्या काय. तसंच आपल्याला अर्जेंटिकम नायट्रिकमची फित्रत कळली पाहिजे, मग कळत आपल्याला अर्जेंटिकम नायट्रिकमच्या उलट्या म्हणजे. तर ही फिनिल सिक अर्जेंटिकम नायट्रिकम लक्षात ठेवा. हा तेवढाच फ्रिगुलस असतो की बाबा आपण आता आठवीत आहोत की आपल्याला आता अभ्यास करायला पाहिजे, आपण चांगले मार्क कमवायला पाहिजे, आपलं भविष्य पुढे आहे. आपल्याला तो म्हणतो धाव दे, त्रास नको म्हणू दे, कोण जाणार ते टेस्ट देणार आणि काय म्हणू दे, आपण गाडीचा त्याला पडलेली नाही की बा आपलं काय पुढे कसं होणार, हे फायनल एक्झाम काय करणार कसं, तेच फ्रिगुलस. आणि जर आपण माझा क्रेड्युलसचा व्हिडिओ बघितला असेल तर क्रेड्युलसमध्ये एक रेमेडी आहे अर्जेंटिकम नायट्रिकम. क्रेड्युलस म्हणजे अर्जेंटिकम नायट्रिकम क्रेड्युलस असतो. क्रेड्युलस असतो म्हणजे जे समोरचं सांगतो ते पटकन बिलीव करतो आणि ऐकतो. असं तो कोणाचा ऐकेल, मी त्या व्हिडिओतही सांगितलं, तो कोणाचा ऐकेल जो त्याच्या फिनिंग सिकवर बिलीव करतो. आई म्हणते अहो ना याला खूप त्रास होतो, सगळं त्याचं उलटी होऊन जातो, त्याला एकदम म्हटलं त्याला खायला जमतंय. हो का तो सांगतो पिझ्झा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. म्हटलं अरे एवढ्या उलट्या होतात, तुला खायची हाव कुठून येते? हे मी समोर बोललो नाही, हे आपल्याला कॅल्क्युलेशन पाहिजे. एखाद्याला उलट्या होतात, आपण 100% बघतो ना उलटीवाले, ज्याला उलट्या होतात त्याला तुम्ही रसगुल्ला द्या, पेढा द्या, त्याला काय राजभोग द्या, तो म्हणतो यार छे यार नको वास मारते असं. तर मग बोला हा ठीक आहे उलटी हा खा खाताना खा का खातो आणि परत जाऊन थोडा परत परत खा 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 काय चाललं हे थोडस समजायला पाहिजे. आणि हा म्हणून जो त्याच्या फिनिंगला त्याच्या आधार देतो किंवा सपोर्ट करतो त्याला पूर्ण ऐकतो, त्याच्यासाठी क्रेड्युलस असतो. बाकी समजा त्याचा बाबा होता बाजूला, त्या बाबा त्याला डिस्पाइज करत होता. डिल्यूजन डिस्पाइज्ड बाय हिज रिलेटिव्स. डिस्पाइज्ड म्हणजे सगळेच त्याच्यावर नाही, ज्याचं त्याच्यावर प्रेम असतं, आई आजी आजोबा हे लोक बा थोडेसे त्याला सपोर्ट करतात की अरे नको त्याला त्रास होतो, त्याचं दुखतं आहे, त्याला झोपू द्या, हे असे असतं ना वा त्यांचा ऐकतो. पण बरेचसे जण जे थोडीशी मनाने कणखर असतात त्यांना कळतं अरे नाटक करते, त्याला शाळेत जायची वेळ आहेत ना, अशी किती पोरं शाळेची बस आली की पोटात येतं मालशी आली मालशी आली म्हणून जायचं आणि संडास बसायचं, जोपर्यंत बस जात नाही आणि बस गेली की मग भारी येतो. हो माही म्हणते अरे नाही 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 त्याला चुला म्हणते झोप 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 5 मिनिटं 10 मिनिटं झोपेल. बसचा टाइम गेला, शाळेत चालू झाली की हा भाऊ उठून टी व्ही बघतोय, हा भाऊ उठून खातोय पितोय मस्ती करतोय शाळा बुडवली. अशी किती पोरं आहेत आहेत ना. अरे द्या अर्जेंटिकम नायट्रिकम मज्जा बघा. अशी पोरं आहेत, फक्त आपल्याला थोडीशी धूर्त नजर थोडीशी बिरकी नजर असणे जरुरी आहे. आपल्याला माणूस ओळखायचा आहे. उलटी तर सगळ्यांना दिसते, कोणीही उलटीला औषध देऊ शकते. हे डॉमस्टॉल फॉमस्टॉल रस्त्याच्या शेबड्या पोराला माहिती आहे. तुम्ही माणूस बघतात, तुम्हाला जी नजर आहे ती सगळ्यांना येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला माणूस समजायचं आहे की हो ह्याला काम करायचं नाही, ह्याला परफॉर्म करायचं नाही, ह्याला अचीव करायचं पासून पळवट पाहिजे. म्हणून हा फिन करतो, म्हणून हा त्याचं बिलीव करतो जो त्याच्या फिलिंगला सपोर्ट करतो. आणि त्यामुळे इतर लोकांपासून जे लोक समजतात ते म्हणतात नाटक करतो रे काय नाही होत, म्हणजे मग त्याचा बाबा आता सांग ना काय पटपट होत आहे ते उलटी काय होतं तुला वकवत काय होत पटत जाण्यात दुखते सांग ते सगळं असं त्याचा बाबा समोरून सांगत होता. म्हणजे तू जो डिस्पाइज करत होता ना, डिस्पाइज करणे म्हणजे तुच्छ लेखणे. त्याचे रिलेटिव्ह त्याला तुच्छ लेखतात किंवा नुसता कॉर नाही बाबू बाबूराव घेऊन बसलाय पाय. अरे अरे कॉर नाही तर कॉर नाही का, कोणी काम करत बंद करता 8 महिने घरी झोपून राहतो तगडीवर करून वेडा असतो. म्हणजे वेडा असतो असं नाही, असं कोणी बोलत नाही, पण लोक म्हणतात त्याला
अरे काय आहे नुसतं एक एवढीच भोवरी झाली तर काय पाय घेऊन बसला, चल काम कर, असं डिस्पाईज केलं जातं अर्जेंटिकम नायट्रिकम. अर्जेंटिकम नायट्रिकम तसं बघायला गेलं तर सिल्वरचा एक सॉल्ट आहे, सिल्वर थोडस सोन्यापेक्षा कमी आहे, ऑरमपेक्षा कमी आहे, त्यामुळे ते थोडं स्वतःला कमी समजतं. त्याला खूप परफॉर्म करायची एन्झायटी असते, एन्झायटी अँटिसिपेशन. हे अर्जेंटिकम नायट्रिकम आपण सगळे ओळखतो, पण रोजंदारी दिवसात कसं दिसतो तर हे असं दिसतं किंवा जे काम करण्यापासून किचन मध्ये गेले ना की मग माझी कंबर दुखायला लागते, किचन मध्ये गेले की मग माझी कंबर दुखायला लागते, मग मला त्रास व्हायला लागतो, मग मला शिंका यायला लागतो, मग मला घाम सुटतो, मग मला धडधडायला लागतो, मग मला गरगरायला लागतो, मग मला चक्कर येते. अरे काय करत, कुठली आजार आहे, काय कंबर दुखते, शिंका येतात, चक्कर येते, उलट्या होतात. अरे ते सगळं हे सगळं फिनिंग आहे, फिनिंग. कारण का परफॉर्म करायची थोडीशी एन्झायटी, आपल्याला परफॉर्म करायचं नाहीये, त्यातून कशी पळवाट काढता येईल हे पळवटे, म्हणून हा फिनिंगचा बादशा अर्जेंटिकम नायट्रिकम. फक्त एवढं ते थोडीशी नजर बेरकी पाहिजे, थोडस धूर्त डोकं पाहिजे. असं जर तुम्ही करू शकलात तर अर्जेंटिकम नायट्रिकम तुम्हाला असे दिसायला लागतील, हाबक 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 हाबक, हे तुम्हाला अर्जेंटिकम नायट्रिकम सहज दिसायला लागते. फक्त तो थोडस असा फ्रिव्हलस असतो आणि थोडासा डिस्पाइज असतो. जे आजूबाजूचे लोक असतात त्यांना पण कळते, पण काय करतात, आता वक्तव्य म्हटल्यावर काय औषधं झोप, अशी डिस्पाइज घरातले करताना तुम्हाला सापडतात. हे अर्जेंटिकम नायट्रिकम द्या आणि मग उलटी असो, मग त्याला भवरी असो, मग त्याला खुजली असो, त्याला सर्दी असो, काय असो, त्याच्याशी मतलब नाही. हा असा माणूस जो तुम्हाला सापडतो की जो पळवाट काढतोय आजाराचा ढोंग करून, अर्जेंटिकम नायट्रिकम तुमच्या डोक्यात आली पाहिजे. अजून अशी करणारे त्याच्या जवळपास आहेत फिनिंग सिक. जर आपण कधी रुब्रिक घेतला तर त्याच्यामध्ये आपण नक्की हे विचार करतो किंवा हे पल्सेटीला का करते, इग्निशिया का करते, अजून कोणी फिनिंग सिकमध्ये वेरायट्रम का करतो, हे सगळं फिनिंग सिक का, टॅरेंटिवला कसा करतो, हे सगळ्या लोक आहेत यांच्याकडून हे समजायला. प्रत्येकाचा वेगळा असतो वाय, अर्जेंटिकम नायट्रिकमचा वाय किंवा तो परफॉर्मन्स किंवा काम करण्यापासून पळवाट, म्हणून एक फिनिंग सिकचा भाषा आहे. असा अर्जेंटिकम नायट्रिकम आहे, सापडला द्या टळक, मॅम काम केलं, मिशी काढून टाके. मिशी नाही काढणार, पण असं करा. आणि मला बरेच जण सांगतात की सर तुमचे व्हिडिओज ऐकतो आणि ते क्लिनिकला वापरतो आणि ते क्लिनिकमध्ये खूप फायदा होतो, खूप छान रिझल्ट येतात तुमच्याही क्लिनिकला येतील, म्हणून आपली होमिओपॅथी अजून भरपूर वरती येण्यासाठी आपल्याला हे ज्ञान जे आहे, म्हणजे मी असं म्हणतो मला ज्ञान आहे असं नाही, अर्जेंटिकम नायट्रिकम अजून रेमेडी भरपूर मोठी आहे. पण मी जे कॉमनेस्ट पिक्चर आहे जे आपल्याला रोज दिसत आहे आपल्या घरात, आपल्या नातेवाईकात, आपल्या आपल्या असे असतात आत्ते भाऊ असतो, असा असा अशी मावशीची मुलगी असते, हे अशी नाटकी करणारी असतील, देऊन बघा, तुम्हाला कळेल की बा हे अर्जेंटिकम नायट्रिकम. त्या होमिओपॅथीला नावलौकिकास आणण्यासाठी आपल्याला अभ्यास करणं जरुरी आहे आणि जे अभ्यास केलं ते प्रत्यक्षात उतरवणं जरुरी आहे. जेव्हा ते प्रत्यक्षात उतरेल आणि जेव्हा रिझल्ट दिसतील, चमत्कार दाखवा, तेव्हाच नमस्कार म्हणा. तुम्ही म्हणू नका की अरे आम्ही होमिओपॅथी, आम्हाला कोण नमस्कार नाही करत, आम्हाला कोण नमस्कार नाही करत. भाऊ माझ्या चमत्कार दाखवा, लोक झक मारत नमस्कार करणार, रिमेंबर दिस. म्हणून नमस्कार करा म्हणून बोलू नका, कर्म करा आणि असं करा की कोणी करू शकणार नाही. समथिंग व्हेरी सिम्पल इज दॅट. होमिओपॅथी सारखं फंटास्टिक अस्त्र आहे तुमच्याकडे, ते कसं वापरायचं आणि ते कसं पाजळायचं हेच मी योगेश राजूरकर HHF आणि आमची सगळी टीम ह्याच्या मागेच लागलेली आहे की आपण आपल्या होमिओपॅथ्सला अजून तीक्ष्ण, अजून निष्णात, अजून जबरदस्त बनवू, जेणेकरून होमिओपॅथी तीक्ष्ण आणि एकदम जबरदस्त होईल. ओके, भेटत राहू, पुन्हा एक रेमेडी घेऊन लवकरच येऊ, एक दोन तीन आठवड्यात पुन्हा एक रेमेडी, पुन्हा मस्ती करू, पुन्हा मजा करू, पुन्हा अभ्यास करू. ओके, चालो, बाय.